ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेत पूर्वीच्या जागेच्या वादातून महिलेसह तिघांना मारहाण. मिरज शहर पोलिसात 5 जणांच्यावर गुन्हा दाखल. भंडारी बाबा दर्गा ट्रस्टच्या जागेच्या वादाचा रागमनात धरून 2 महिलांसह 3 पुरुषांना 5 जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. भंडारी बाबा दर्गा ट्रस्टचा जुना वाद सुरू आहे. शाहीन भंडारी या भांडीगासत बसलेले असताना हसन भंडारी यांच्याशी झालेल्या वादावादीमध्ये मारहाण झाली. या मारहाणीत शाहीन भंडारी, त्यांचे पती खलील शहा भंडारी, दीर राजू भंडारी, आदम भंडारी, सासू बानूबी भंडारी हे जखमी झाले आहेत. अंगावर जाऊन फायटरने मारहाण, शिवीगाळ दमदाटी करून लाताबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी हसन जैनुल शहा भंडारी, मोहम्मद जैनुल शहा भंडारी, हसीना जैनुल शहा भंडारी, हिना मोहम्मद भंडारी, शाहीन हसन भंडारी, सर्व राहणार भंडारी बाबा दर्गा चौक मिरज यांच्या विरुद्ध मिरज शहर पोलिसात शाहीन भंडारी यांनी तक्रार दिली असून या 5 जणांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत. आदम भंडारी में भंडारी बाबा दर्गा पास राहणार. हमें घर में रहने पे कि हमारे प्रॉपर्टी का बांधकाम चालू रहने के कारण से बांधकाम का गुस्से में लेके मन में एकदम दबाव ले को हमारे पर अत्याचार हुआ है और हमारे भाभी पर, हमारे भाई पर, आदि को हमारे भाई को अखी को मारान कर रहे हैं. हसन भंडारी और मोहम्मद भंडारी वो उनका घर का पूरा कुटुंब मिल को हमारे सब जना पर मारे सो आई ने और ये बैका पूरा को हमारे जीव को धोखा है. बहुत इनके पास सब पैसा है, पर्सनल पावर लगाओ इन्हें, कोल्टा तरफ से पावर लगाओ को वकील राजकीय पावर लगाओ इन्हें. हमारे पास सब गुना ज़्यादा दाखिल करने के लिए बड़ा कोशिश कर रही है हमारे पर, फिर हम ना इसकी में हम ना नया मिलने की कोशिश है. पुलिस का जो हमारे अपन जीव को क्या बनेगा ना, तो इसके पर हमारे जीव को क्या अपन होगा, तो उसके उससे हम ना कुछ तो पुलिस प्रोटेक्शन मिलने होना. हम ना हसन भंडारी और मोहम्मद भंडारी यांचा अजूनपर्यंत मालकी हक अजूनपर्यंत लागलं नाही. भंडारबाबा ट्रस्टवर यांचं नाव लागलेलं नाही अजूनपर्यंत. परंतु यांचं नाव नसूनपर्यंत पण यांनी दादागिरी आमच्यावर करतात. पण याच्या पुढे आम्हाला यांनी राजकीय लोकांना दबाव लावून यांच्या पोलीस स्टेशनवर राजकीय लोकांना पण प्रेशर आणू नाही नाही. पोलीस खात्यावर राजकीय लोकांना फोन लावून प्रेशर टाकू नाही नाही. आमच्यावर दबाव आणा लागल्यात आणि आम्हाला न्याय भेटू ना झालं आहे. आणि आम्ही आमच्यावर मुद्दाम आमच्यावरच गुन्हा दाखल करावा असं यांचा प्रयत्न चालू आहे. खात्याने आमच्याला आमच्यावर न्याय द्यायला पाहिजे. पोलीस खात्याने आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आमचा पोटावरचं पेट आहे. हे माणूस पण रिक्षा चालवतो, हे माणूस सेंटरिंग काम करून खातो, आम्ही पण काम करून, मी स्लेडिंगचं काम करतो, आम्ही काम करून खातो. यांच्याकडे पैसा भरपूर आहे. त्यांच्याकडे काही प्रूफ नसतात, तरी त्यांची दादागिरी आहे. पण पोलीस खात्या आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. आमच्या जीवाला धोका आहे एवढं पण सांगतो. याच्या पुढे पण काही पण झालं तर पोलीस खात्याने आम्हाला काय पण न्याय द्यायला पाहिजे. आम्हाला पोलीस खात्याने आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. यांच्या महानकर न्यूज साठी आदि माने मिरज.